माझ्या सर्व मित्रांनो, आज सकाळी व्हॉट्सअपवर मला हा जो मेसेज आला तो अतिशय आवडला आणि कामाचा आहे, म्हणून आपणासोबत शेअर करत आहे. गुड मानून द्यावा. काय मेसेज आहे? गॉड हॅज एंडोर्ड ह्युमन बीइंग्स विथ इंटेलिजन्स, क्रिएटिव्हिटी अँड ॲबिलिटी टू ॲक्वायर नॉलेज. म्हणजे काय? परमेश्वरानं माणसाला बुद्धी आणि क्रिएटिव्हिटी, म्हणजे निर्णया गोष्टी क्रिएट करण्याची कला, ॲबिलिटी टू ॲक्वा आणि ज्ञान मिळवायची कला, एवढ्या गोष्टीचं वरदान दिलं आहे. कोणतं वरदान? बुद्धिमत्ता, नवीन गोष्टी तयार करण्याची ॲबिलिटी आणि नवीन ज्ञान मिळवायची ॲबिलिटी, एवढे तीन वर परमेश्वरानं माणसाला दिले आहेत. दीज ॲट्रिब्यूट्स, ह्या देणग्या, आर गिफ्ट्स ऑफ ग्रेस, म्हणजे ही परमेश्वराची दया आहे. कोणत्या? ह्या वरचे तीन वरदान कोणते? इंटेलिजन्स, क्रिएटिव्हिटी अँड ॲबिलिटी टू ॲक्वायर नॉलेज. What is hugely important is that these are not kept restricted. परंतु पॅरामाउंट महत्त्वाचं काय आहे की हे जे वर दिले हे रिस्ट्रिक्टेड ठेवायला नको, दाबून ठेवायला नको, झाकून ठेवायला नको. We must share them with others. परंतु या म्हणजे कोणतं? आपलं, आपली बुद्धिमत्ता, आपली क्रिएटिव्हिटी आणि ॲबिलिटी टू ॲक्वायर नॉलेज, या सगळ्या गोष्टी दुसऱ्यांसोबत शेअर केल्या पाहिजे. कशा करता? देअर बाय कॉन्ट्रीब्युटिंग टू सोशल एनहान्समेंट्स. आणि ह्या गोष्टी शेअर केल्या कोणत्या? बुद्धिमत्ता, क्रिएटिव्हिटी आणि ॲबिलिटी टू ॲक्वायर नॉलेज जर शेअर केल्या तर त्याच्यामुळे सोसायटीचं इन जनरल एनहान्समेंट होते, म्हणजे इम्प्रूव्हमेंट होते शेअरिंगमुळे. शेअरिंग कीप्स आयडिया फ्रेश अँड फ्रॅग्नंट. शेअरिंगमुळे तुमच्या ज्या कल्पना आहेत त्या फ्रेश राहतात आणि सर्वीकडं सुगंधासारख्या पसरतात. अँड नॉलेज फ्लोईंग, आणि ज्ञान सतत वाहतं राहतं एका ठिकाणी, साचत नाही. विच इव्हेंच्युअली हेल्प ओव्हरऑल एडिफिकेशन ऑफ द कॉम्युनिटी ॲट लार्ज. म्हणजे ॲट लार्ज जी काही आपली कॉम्युनिटी आहे, समाज आहे, त्याच्यामुळे सुधारणा घडते. कशामुळे? या शेअरिंगमुळे. कशाचं शेअरिंग? आपल्या बुद्धिमत्ता, आपण जे ज्ञान मिळवतो, जे क्रिएट करतो, त्याच्यामुळे. यूज युअर इंटेलिजन्स अँड क्रिएटिव्हिटी टू ॲक्वायर नॉलेज. म्हणून तुमची जी बुद्धिमत्ता आणि क्रिएटिव्हिटी आहे ती ज्ञान मिळवासाठी वापरा. अँड डिस्ट्रीब्यूट, आणि मग ते सर्वांना वाटा. कशा पद्धतीनं? शेअर इट विथ अदर्स अँड गो ऑन गोईंग ऑन अँड कॉन्ट्रीब्यूट पॉझिटिव्हली टू द कम्युनल एन्व्हायरमेंट अँड नेशन बिल्डिंग. आणि हे करत जा, करत जा. कशा करता? समाजाच्या इम्प्रूव्हमेंट करता आणि राष्ट्राच्या बांधणी करता. पहा केवढा मेसेज आहे. आणि या मेसेजचाच एक बेस धरून मी सर्व सिनियर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील लोकांना विनंती करतो की त्यांनी टक्के टोनते खाट वीज अपघात होऊ नये म्हणून जे ज्ञान कमावलं ते सर्वांसोबत शेअर करा, सगळ्यांना एज्युकेट करा, सगळ्यांचं एडिफिकेशन करा. ही सुद्धा एक राष्ट्रसेवा आहे, पुण्याचं काम आहे, त्यामुळं वीज अपघात कमी होतील.
एक जरी माणूस वाचला फार मोठं पुण्य कमावणे होते. थँक्यू माहेर. जर बोर केलं असेल तर माफ करा मंडळींनो, बट पुण्य कमवा, पुण्य कमवा, हेल्प अस इन रिड्युसिंग इलेक्ट्रिकल ॲक्शन. थँक्यू.